नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री कोचिंग क्लासेस नांदेड या YouTube चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण सन 2020 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी जी आपल्याला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची एग्जाम झाली होती, या एग्जाम मधील गणित भागामधील प्रश्न क्रमांक 41 ते 60 पर्यंतचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. या सर्व प्रश्नांचा अगदी सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. हे सर्व प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर यातील प्रत्येक गणित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे, कारण आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न 2021 परीक्षेमध्ये देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न अतिशय बारकाईने अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा. खालील विधान सत्य ठरवण्यासाठी x ची किंमत आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये जर आपण पर्याय धरून उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी प्रश्न खूप मोठा आहे. जर आपण पर्याय घेतला तर पर्यायाच्या आधारे उत्तर काढायला बराच वेळ लागणार आहे. तर आपण सविस्तरपणे उत्तर कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं आहे की जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला अपूर्णांकामध्ये लिहावं लागेल. त्यासाठी 11 3 33 33 आणि 7 किती झाले 40, म्हणजेच 40 छेदामध्ये 11 होतील, बरोबर आहे, गुणिले 11/5 भागिले या ठिकाणी 3 आणि x यांचा गुणाकार होईल, कारण एक्सच्या छेदामध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. एक्स आणि 3 चा गुणाकार आपल्याला 3x लिहिता येईल आणि छेदामध्ये 7 राहतील, बरोबर 4/3. या ठिकाणी तिरकस भागाकार करून आपण 11 कटवू शकतो, ठीक आहे. 5 1 5 5 8 40, बरोबर आहे. तर या ठिकाणी 8 आणि इथं 1 राहतील. 11 1 11 11 1 11, म्हणजेच 8 आणि 1 चा गुणाकार करा, 8 राहतील, आणि इथं 1 आणि 1 चा गुणाकार म्हणजेच 1 होईल, बरोबर आहे. त्यानंतर भागिले 3x छेदामध्ये 7. या ठिकाणी आपण 1 नाही लिहिले तरी चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला, बरोबर 4/3. या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढायची आहे, त्यामुळे आपण 8/1 बरोबर 4/3 लिहू आणि 3x/7 जे 7 आहेत ते या ठिकाणी बरोबरच्या अलीकडे भागा करत आहेत. बरोबरच्या पुढे गेल्यावर कशात जातील विद्यार्थी मित्रांनो, गुणाकारात जातील, गुणिले 3x/7. तर आपल्याला पुढची स्टेप काय असणार आहे, तर 8 ला 8 जशाच तशी लिहा. या ठिकाणी छेदामध्ये ज्या 2 संख्या आहेत 3 आणि 7 या भागाकारातल्या आहेत, बरोबरच्या पुढं भागाकारात आहेत. या आपल्याला बरोबरच्या अलीकडे घेऊन आल्यानंतर, म्हणजे या बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेऊन यायचं आहे 3 आणि 7 ला, तेव्हा त्यात दोन्ही संख्या गुणाकारामध्ये येतील, हे आपण लक्षात ठेवायचं आहे, ओके. त्यानंतर हे जे 1 आहेत ते 1 लिहा, गुणिले, आता हे जे वर गुणाकारात आहेत 4 आणि 3, 3 आणि x यांच्यामध्ये काही नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं विद्यार्थी मित्रांनो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आपण 4 आणि 3 गुणाकारातले आहेत, बरोबरच्या अलीकडे घेऊन यायचे आपल्याला, म्हणजे छेदामध्ये घेऊन यावं लागेल आपल्याला. 4 गुणिले 3 बरोबर काय शिल्लक राहणार आहे, x, बरोबर आहे. कारण आपण 3 आणि 7 हे गुणाकारामध्ये घेतलेले आहेत आणि 4 आणि 3 हे आपण बरोबरच्या अलीकडे आल्यानंतर भागाकारात घेतलेले आहेत. या ठिकाणी संख्या कटवा, आता 3 1 3 3 1 3, 4 1 4, 4 2 8, कोणत्या संख्या राहिल्यात, 7 आणि 2 यांचा गुणाकार करा, 7 2 14, म्हणजेच x बरोबर आपल्याला किती मिळणार आहेत, 14 मिळणार आहेत, आणि हेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पक्ष्यांच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत, ठीक आहे. 1/4 पक्षी नदी किनाऱ्यावर आहेत आणि 1/5 जे पक्षी आहेत ते घरट्यात आहेत. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. तर आपल्याला विचारलेलं आहे की घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप समजून घ्यावा लागेल. प्रश्न समजायला थोडासा वेळ लागेल, परंतु प्रश्न समजल्यानंतर आपण अगदी काही सेकंदांमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देखील काढू शकणार आहात. तर सुरुवातीला आपल्याला एकूण पक्ष्यांची संख्या घ्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला या ठिकाणी विभाजन दिलेलं आहे की 1/4 पक्षी नदी किनाऱ्यावर आहेत, ठीक आहे. नदी किनाऱ्यावर किती पक्षी आहेत, नदी किनाऱ्यावर या ठिकाणी सांगितलेलं आहे की 1/4 पक्षी आहेत. आता 1/4 म्हणजे किती, तर 1/4. त्यानंतर सांगितलेलं आहे की थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत, ठीक आहे. तर या ठिकाणी घरट्यात किती पक्षी आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की या ठिकाणी 1/5 दिलेलं आहे, म्हणजेच 1/5 पक्षी घरट्यात आहेत, ठीक आहे. आणि उरलेले जे 22 पक्षी आहेत ते अन्नाच्या शोधात आहेत, ओके. अन्नाच्या शोधात किती पक्षी आहेत बघा, या ठिकाणी अन्नाच्या शोधामध्ये 22 पक्षी दिलेले आहेत आपल्याला, ओके.
तर आपल्याला या सर्व घटकांना एकत्र करण्यासाठी एकूण पक्ष्यांची संख्या घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी एकूण पक्षी घेऊ. ठीक आहे, एकूण पक्षी आपण एक्स घेणार आहोत कारण आपल्याला एकूण पक्ष्यांची संख्या माहिती नाही म्हणून आपण एकूण पक्षी काय घेणार आहोत, एक्स घेणार आहोत. आता आपल्याला ह्या एकूण पक्ष्यांवरून या सर्व घटकांमध्ये त्याचं विभाजन करावं लागेल. सुरुवातीला आपण एक चतुर्थांश पक्षी नदी किनाऱ्यावर आहेत म्हणून सांगितलेलं आहे, तर हे जे एक चतुर्थांश पक्षी म्हणजेच 1/4 पक्षी नदी किनाऱ्यावर आहेत ते एकूण पक्ष्यांपैकी आहेत. बरोबर आहे, मग एकूण पक्षी किती आहेत, एक्स आहेत, गुणिले त्याचे 1/4 किती होतात पहा, एक आणि एक्सचा गुणाकार करा, एक्स छेदामध्ये 4 हे पक्षी आहेत नदी किनाऱ्यावरचे. बरोबर आहे, त्यानंतर सांगितलेलं आहे की घरट्यामध्ये 1/5 पक्षी आहेत, तर आपल्याला एकूण पक्ष्यांपैकी म्हणजेच एक्स गुणिले 1/5 एकूण पक्ष्यांपैकी 1/5 पक्षी काढावे लागतील. एक आणि एक्सचा गुणाकार करा, एक्स छेदामध्ये 5 हे घरट्यातील पक्षी असतील. बरोबर आहे, त्यानंतर अन्नाच्या शोधामध्ये किती आहेत, 22 आहेत, तर हे जे 22 आहेत ते आपण जशास तसे लिहिणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, या तिन्हीची बेरीज करावी लागेल. ओके, आता आपण या तिन्हीची बेरीज करणार आहोत. तर या ठिकाणी नदी किनाऱ्यावरचे पक्षी आहेत एक्स छेदामध्ये 4, या ठिकाणी छेदात 4 आहेत. ओके, एक्स छेदामध्ये 4 आहेत, या ठिकाणी आपण 4 घेऊ, प्लस एक्स छेदामध्ये 5, प्लस हे 22 पक्षी जे अन्नाच्या शोधात भटकत आहेत. बरोबर, लक्षात घ्या हे तिन्ही मिळून म्हणजेच नदी किनाऱ्यावरचे, घरट्यातले आणि अन्नाच्या शोधामध्ये जे भटकत आहेत हे तिन्ही पक्षी मिळून एकूण पक्षी किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक्स आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके, आता हे जे समीकरण आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे सोडवायचं आहे. तर एक लक्षात घ्या, आपल्याला त्यांचा अगोदर छेद समान करावा लागेल. 22 छेद काही नाही म्हणजे 1 असतो हे लक्षात घ्यायचं आहे. तर 4 आणि 5 यांचा जर आपण लसावी काढलात तर तो 20 निघणार आहे. बरोबर आहे, म्हणून आपण सर्वांचा छेद 20 करू. त्यासाठी आपल्याला 4 5 गुणाकार करावा लागेल. जर आपण छेदाला 5 गुणलं तर अंशाला देखील विद्यार्थी मित्रांनो 5 गुणावं लागतं. मग या ठिकाणी 5 कितीने गुणावं लागेल, 4 गुणावं लागेल, तेव्हा आपल्याला छेद 20 मिळणार आहे. म्हणजेच या एक्सला देखील 4 गुणावं लागेल. या ठिकाणी आपल्याला 20 करण्यासाठी ह्या 1 गुणाकार करावा लागेल. जेव्हा आपण छेदामध्ये 20 गुणतो तेव्हा आपल्याला अंशात सुद्धा कितीने गुणावं लागेल, 20 गुणावं लागेल. तर आपल्याला नवीन अपूर्णांक काय मिळतील, तर 5 x म्हणजेच 5x, छेदामध्ये 4 × 5 = 20, त्यानंतर 4x छेदामध्ये 20, प्लस 22 आणि 20 यांचा गुणाकार करा, 22 × 2 = 44 आणि हा 10 म्हणजे 440 आणि छेदामध्ये 20 × 20 बरोबर काय राहील, एक्स राहील. विद्यार्थी मित्रांनो आपण हा जो गुणाकार केलेला आहे तो छेद समान करण्यासाठी केलेला आहे. बघा या ठिकाणी आता तिन्ही अपूर्णांकांचे जे छेद आहेत ते समान झाले आहेत. आता या ठिकाणी आपण बेरीज वजाबाकी जी काही क्रिया असेल ती करू शकतो. तर या ठिकाणी आपण या अंशाची बेरीज करू, जसं 5x + 4x + 440 बरोबर आहे, आणि छेदामध्ये आपण 3 छेदापैकी 1 वापरायचा आहे, 20 = x राहतील. ठीक आहे, त्यानंतर पहा 5x आणि 4x किती होतात, 9x होतात, अधिक 440 बरोबर आहे, त्यानंतर बरोबर x लिहा आणि हे जे भागाकारातले 20 आहेत ते गुणाकारात येतील. आता बरोबरच्या पुढे गेल्यानंतर गुणाकारात येतील आणि गुणाकारात गेल्यानंतर काय होईल, 20x होतील. बरोबर आहे, तर या ठिकाणी हे जे 9x आहेत ते आपण बरोबरच्या पुढे घेऊन जाऊ, म्हणजे 440 = 20x हे जे प्लस 9x आहेत ते बरोबरच्या पुढे गेल्यानंतर -9x होतील. 440 = आता या ठिकाणी आपल्याला 20 मधून 9 काढायचे आहेत, 11x राहतील. या ठिकाणी 440 हे जे गुणाकारातले 11 आहेत ते अलीकडे आल्यानंतर भागाकारात येतील, बरोबर काय राहील विद्यार्थी मित्रांनो, एक्स राहील. 11 × 11 = 44 11 म्हणजेच या ठिकाणी एक्सची किंमत मिळणार आहे 40. ठीक आहे, गणित थोडंसं मोठं आहे, व्यवस्थित समजून घ्या. समजल्यानंतर आपण अगदी काही सेकंदांमध्ये देखील हा प्रश्न सोडवू शकणार आहात. तर आपल्याला या ठिकाणी एक्सची किंमत 40 मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण एकूण पक्षी जे आहेत ते एक्स घेतलेले आहेत, म्हणजेच एकूण पक्षी या ठिकाणी 40 मिळालेले आहेत. बरेचसे विद्यार्थी घाई करतात आणि पहिलाच पर्याय असतो 40, तेव्हा 40 क्लिक करतात, परंतु त्या ठिकाणी ते उत्तर बरोबर नाही आहे. आपण अर्धवट उत्तर काढलेलं आहे, कारण एकूण पक्ष्यांची संख्या आपण एक्स घेतलेली आहे आणि एक्सची किंमत 40, म्हणजेच हे जे 40 आहेत ते एकूण पक्षी असणार आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की घरट्यात असलेले पक्षी,
ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला घरट्यात असलेले पक्षी विचारलेले आहेत, तर या ठिकाणी घरट्यामध्ये किती पक्षी आहेत आपण पाहायचं आहे. तर या ठिकाणी घरट्यात आहेत 1/5 म्हणजे x छेदामध्ये 5. तर आपण x ची किंमत किती काढली विद्यार्थी मित्रांनो, 40 काढलेली आहे, बरोबर आहे. आणि छेदामध्ये 5 आहेत, 5 × 5 = 5, 5 × 5 = 40 म्हणजे या ठिकाणी आपलं जे फायनल आंसर आहे ते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की घरट्यातील पक्ष्यांची संख्या 8 असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 43 काय दिलेला आहे पहा, की अमितने एक टेबल रुपये 1200 ला खरेदी केले आणि दुरुस्तीसाठी रुपये 200 खर्च केले, त्याने ते टेबल रुपये 1680 ला विकले, त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती. तर या ठिकाणी आपल्याला नफा आणि तोटा काढण्यासाठी खरेदी आणि विक्री माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण खरेदी काढू. तर खरेदी किती आहे पहा, 1200 रुपये आहे आणि आपल्याला माहिती आहे की खरेदीमध्ये दुरुस्ती प्लस केली जाते, म्हणून या ठिकाणी दुरुस्ती जी आहे 200 ती या ठिकाणी प्लस करू आपण. तर 1200 आणि 200 या ठिकाणी 1400 रुपये ही खरेदी आहे. ठीक आहे, त्यानंतर विक्री काय किती दिलेली आहे पहा, विक्री किंमत आहे 1680. ठीक आहे, विक्री किंमत आहे 1680 रुपये. या ठिकाणी खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नफा होणार आहे, बरोबर आहे. आणि तो नफा विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केल्यानंतर मिळून जाणार आहे. तर 1680 मधून आपण 1400 रुपये वजा करायचे आहेत. तर या ठिकाणी किती मिळणार आहे नफा पहा, 7×4 = 2 आणि 1×1 = 0 म्हणजे 280 रुपये नफा मिळणार आहे. तर आपल्याला टक्केवारी विचारलेली आहे, शेकडा नफ्याची टक्केवारी काय आहे. तर नफा, ठीक आहे, नफा म्हणजेच 280 नफा गुणिले 100 ओके भागिले खरेदी किंमत म्हणजेच 1400 रुपये. तर या ठिकाणी आपण नफ्याची जी टक्केवारी आहे ती नफ्याची टक्केवारी काढणार आहोत, हे लक्षात घ्या. छेदात अंशातले आणि छेदातले 2×2 = 0 कट करा, 14×14 = 14×2 = 28 14×0 = 0 म्हणजेच या ठिकाणी जो नफा आहे तो किती टक्के झालेला विद्यार्थी मित्रांनो, 20. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 44 मध्ये काय दिलेलं आहे पहा, की खालील विधानाचा गोळा बेरीज शोधून काढा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न पूर्णांकामध्ये सोडवायचा आहे, त्यामुळे दशांशानंतरचे अंक आपल्याला घेता येणार नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दशांशानंतरचा अंक पाहायचा आहे. या ठिकाणी जर तो 5 किंवा 5 पुढे असेल तर दशांशच्या अलीकडची जी पूर्ण संख्या आहे त्यामध्ये 1 ने वाढ करा. जर तो अंक 5 पेक्षा कमी असेल तर आपल्याला त्या संख्येमध्ये वाढ करण्याची अजिबात आवश्यकता नाही. प्रश्न अतिशय सोपा आहे. या ठिकाणी दशांशानंतर 6 आहेत, लक्षात घ्या. दशांशानंतर 5 पुढे अंक असेल तर या ठिकाणी 1 प्लस होत असतो, म्हणजेच 49 ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 50 लिहावे लागतील, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचं कारण दशांशानंतरचा जो अंक आहे तो 5 पुढे आहे आणि म्हणून आपण दशांशच्या अलीकडची जी पूर्ण संख्या आहे त्यामध्ये आपण 1 प्लस करणार आहोत. ओके, गुणिले यानंतर पहा, दशांशानंतर 2 आहेत म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अंक वाढवण्याची गरज नाही आहे, कारण 5 पुढचा अंक नाही येतो. म्हणून गुणिले 10 लिहा वजा. या ठिकाणी देखील 7 म्हणजे दशांशानंतरचा जो अंक आहे तो 1 आहे, या ठिकाणी देखील बदल होणार नाही. 7 + 7 लिहा गुणिले. या ठिकाणी जर पाहिलं तर दशांशानंतर 7 आहेत, म्हणजेच या ठिकाणी 1 वाढ होणार आहे. 29 ठिकाणी 30 लिहायचं आहे, बरोबर. वजा, या ठिकाणी दशांशानंतर 1 आहे म्हणजेच 5 लिहा गुणिले. इथे देखील दशांशानंतर 1 आहे म्हणून 20 लिहा. ठीक आहे, आता आपण पूर्णांकामध्ये सर्व संख्या मांडून घेतलेल्या आहेत, गुणाकार करावं लागेल. ठीक आहे, 3 ग्रुप तयार करू आपण. 10 आणि 50 गुणाकार करा, 500 होईल. ओके, त्यानंतर 7×1 = 21 म्हणजेच 210 होतील. वजा 5×2 = 10 म्हणजे 100 होतील. ठीक आहे, आपण क्रमानुसार वजाबाकी करून घेऊ. बघा, या ठिकाणी 500 मधून 210 काढायचे आहेत. 0×0 गेला, 0 राहिला. 0×1 जात नाही म्हणून 7 घ्या. 10×1 गेला, 9 राहिले. इथं 4 राहतील, 4×2 गेले, 2 राहिले म्हणजे 290. वजा या ठिकाणी 100, बरोबर. 290 मधून जर आपण 100 काढले तर विद्यार्थी मित्रांनो किती राहणार आहेत, 190 राहणार आहेत आणि हेच आपलं फायनल असेल. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 45 काय दिलेला आहे पहा, की जर 15 + 15 / 15 × 6 = 1 असेल तर एक्सची किंमत या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला आपण भागाकार करणार आहोत. 15 + 15 जर भागाकार केला तर या ठिकाणी 1 × 6 लिहा बरोबर एक्स राहील. ठीक आहे, या ठिकाणी आपण सुरुवातीला वजाबाकी करू शकणार नाही आहेत, कारण आपल्याला गुणाकार अगोदर करावा लागतो पदावलीच्या नियमानुसार. 15 + 6 = 6 = x राहतील. आता आपल्याला 15×6 करायचे आहेत तर या ठिकाणी 9 राहतील, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक्सची किंमत किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो,
9 मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 46 काय दिलेला आहे पहा की एक चौरस आणि एक काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे. जर चौरसाची बाजू 16 मीटर असेल तर काटकोन चौकोनाची जी लांबी आहे ती 18 मीटर आहे. तेव्हा आपल्याला विचारलेलं आहे की काटकोन चौकोनाची रुंदी किती. ठीक आहे, आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की चौरस आणि काटकोन चौकोन यांची परिमिती समान आहे, त्यामुळे आपल्याला चौरसाच्या बाजूवरून सुरुवातीला चौरसाची परिमिती काढावी लागेल. ठीक आहे, चौरसाची परिमिती काढू आपण. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, 4 गुणिले बाजू, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला बाजू दिलेली आहे, किती दिलेली आहे पहा, 16 दिलेली आहे. त्यानुसार 64 मीटर ही चौरसाची परिमिती आहे. आणि प्रश्नात सांगितल्याप्रमाणे चौरसाची परिमिती आणि काटकोन चौकोनाची परिमिती समान आहे, म्हणून आपण याच चौरसाच्या परिमितीला दुसऱ्या एका शब्दात लिहू शकतो, ते म्हणजे काटकोन चौकोनाची परिमिती, ज्याला आपण आयत देखील म्हणतो. ठीक आहे, काटकोन चौकोनाची परिमिती. ठीक आहे, काटकोन चौकोनाची परिमिती किती निघालेली आहे, 64 मीटर, आणि ती आपण चौरसाच्या परिमितीवरून काढलेली आहे. दोन्ही परिमिती समान आहेत हे आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा समोर की काटकोन चौकोनाची लांबी 18 मीटर असेल तर त्याच काटकोन चौकोनाची रुंदी किती आहे. तर या ठिकाणी आपण काटकोन चौकोनाची परिमितीचं सूत्र मांडू. काटकोन चौकोनाची परिमिती, ठीक आहे, काटकोन चौकोनाची परिमिती, या ठिकाणी आपण त्याला आयत देखील म्हणू शकतो, आयताची परिमिती देखील लिहू शकतो आपण. काटकोन चौकोनाच्या परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 जशास तसे लिहायचे. या ठिकाणी आपल्याला परिमिती आपण आत्ताच काढलेली आहे जी 64 आहे, बरोबर. त्यानंतर लांबी 18 दिलेली आहे आणि रुंदी आपल्याला काढायची आहे, त्यामुळे आपण रुंदी लिहू. ठीक आहे, 64 गुणाकारातले 2 भागाकारात घ्या, बरोबर 18 अधिक रुंदी राहील. ठीक आहे, 2 × 1 = 6 × 2 = 4, या ठिकाणी 32 राहतील. 32 हे 18 प्लस आहेत, अलीकडे आल्यावर मायनस होतील, -18 बरोबर रुंदी. ठीक आहे, आणि म्हणून आपण जेव्हा 32 मधून 18 वजा करू तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला रुंदी जी आहे ती रुंदी मिळणार आहे 14 मीटर. ठीक आहे, आणि हेच आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला जी काटकोन चौकोनाची रुंदी विचारली होती ती किती मिळालेली आहे, 14 मीटर. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 47 काय दिलेला आहे पहा की खालीलपैकी कोणते 25 बरोबर नाही. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या पर्यायामध्ये उत्तर 25 येत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 25 येणारं उत्तर हे आपला पर्याय नसणार आहे. तर या ठिकाणी 50 वजा 100/4 दिलेले 100/4 जेव्हा आपण करू तेव्हा 25 येणार आहे. म्हणजेच 50 मधून 25 वजा केल्यानंतर याचं उत्तर 25 येईल, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. ठीक आहे, त्यानंतर 20 अधिक 20/4 आहे, 4 ने जेव्हा आपण 20 भागतो तेव्हा 5 उत्तर येईल, 20 आणि 5 = 25 येतात, म्हणून हा देखील पर्याय चुकीचा आहे. या ठिकाणी गुणाकार अगोदर करावा लागेल, 5 × 2 = 10. ठीक आहे, 10, त्यानंतर 10 तून 5 गेले 5 राहिले. जेव्हा आपण 10 10 20 करतो 20 आणि 5 किती होतात, 25, म्हणजे ही देखील बेरीज 25 येते, म्हणजे पर्याय क्रमांक सी देखील चुकीचा आहे. तर या ठिकाणी पहा 2 × 1 = 2 24 आणि 2 किती झाले, 26 झाले. म्हणजेच आपल्याला इथं देखील सांगितलेलं आहे की कोणते 25 बरोबर नाही, तर हा जो पर्याय क्रमांक डी आहे तो योग्य आहे, कारण 26 ही संख्या 25 बरोबर नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 48 काय दिलेला आहे पहा की कमाल 6 अंकी संख्या आणि कमाल 5 अंकी संख्या यातील फरक किती. आपल्याला माहिती आहे कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या. या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या किंवा कमाल संख्या काढत असताना हा मोठ्यात मोठा अंक 9 वापरला जातो. मग किती वेळेस वापरायचा आहे, तो 6 वेळेस, 1 2 3 4 5 आणि 6. आणि कमाल 5 अंकी संख्या सांगितलेली आहे, तर 1 2 3 4 आणि 5 यातील फरक म्हणजेच वजाबाकी आहे, 0 0 0 0 0 आणि 9, 1 दशक 100 1000 10000 लक्ष, म्हणजेच 9 लक्ष हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 49 काय दिलेला आहे पहा, 175 ग्रॅमच्या 10% 5% म्हणजे आहे. ठीक आहे, आपण गुणाकार स्वरूपामध्ये या संख्या लिहून घेऊ सुरुवातीला. 175 700 म्हणजे गुणिले हे 10 लिहा आणि हे टक्के म्हणजे छेदामध्ये 100 लिहा. पुन्हा 4 आहे म्हणजेच गुणिले लिहा, हे 5 आणि टक्के म्हणजे छेदामध्ये 100. बघा या ठिकाणी 10 × 1 = 10, 10 × 10 = 100, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 5 × 0 = 0. ठीक आहे, 175
गुणिले एक गुणिले एक म्हणजे अंशाचा जो गुणाकार आहे तो 175 येत आहे आणि छेदाचा आहे तो 20 आहे 200 येत आहे. ठीक आहे, आपण 175 आणि 200 ला 25 ने भाग देऊ. 25 8 200 25 7 175 म्हणजे 7 छेदामध्ये 8. या ठिकाणी आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल. आता 8 1 8 8 0 0 या ठिकाणी दशांश घ्या आणि शून्य वाढवा. ठीक आहे, 8 8 64 तर 6 राहतील, पुन्हा शून्य वाढवा, 8 7 56 या ठिकाणी 4 राहतील, शून्य वाढवा, 8 5 40 म्हणजे आपला फायनल आंसर किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 0.875 आणि एकक या ठिकाणी ग्रॅम वापरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण ग्रॅम लिहायचं. ठीक आहे, त्यानंतर 50 क्रमांकाचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, की 640 चे मूळ अवयव आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण पर्यायमध्ये जे मूळ संख्या दिलेले आहेत त्यांचा गुणाकार करून देखील आपण हा प्रश्न सोडवू शकतो, परंतु या ठिकाणी आपण भागाकार पद्धतीने 640 चे अवयव पाडणार आहोत. बघा, या ठिकाणी भाग देताना फक्त मूळ संख्येने भाग द्यायचा आहे. दोनने भाग देऊ आपण, 2 3 6, 2 2 4, 2 0 0, पुन्हा दोनने भाग द्या कारण समसंख्या येत आहेत. 2 1 2 उरला 1, 2 सक 12, 2 0 0, पुन्हा दोनने भाग द्या, 2 8 16, 2 0 0, 2 4 8, 2 0 0, पुन्हा 2 2 4, 2 0 0, 2 1 2, 2 0 0, त्यानंतर 2 5 10 आणि शेवटी 5 1 5. ठीक आहे, म्हणजेच ज्या पर्याय क्रमांकामध्ये 1 2 3 4 5 6 7 वेळेस 2 आहेत आणि 1 वेळेस 5 आहेत तो पर्याय आपण बरोबर करायचा आहे, कारण या सर्व संख्या आपल्याला गुणाकारामध्ये लिहाव्या लागतात. जसं आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत, 7 वेळेस 2 घ्यायचे आहेत, शेवटी 5. ठीक आहे, म्हणजे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी आपण काढलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 51 काय दिलेला आहे पहा, की आम्ही आमच्या ठिकाणावर दुपारी 2:45 वाजता पोहोचलो, त्याकरिता आम्ही 4:12 तास प्रवास केला, आम्ही किती वाजता निघालो. हा प्रश्न सोडवण्याअगोदर मी आपल्यासाठी एक प्रश्न विचारणार आहे, व्यवस्थितपणे उत्तर द्या त्या प्रश्नाचं. समजा मी सकाळी एका ठराविक वेळेमध्ये निघालेलो आहे आणि ठरवलेल्या मुक्कामावर सकाळी 10 पोहोचलो आहे. ठीक आहे, व्यवस्थित आहे का, सकाळी 10 पोहोचलेलो आहे आणि मला 10 पोहोचण्यासाठी 2 तासाचा वेळ लागलेला आहे. किती तास वेळ लागलेला आहे, 2 तास वेळ लागलेला आहे. तर आपण सांगायचं आहे मी सकाळी किती वाजता निघालो असेल, बरोबर आहे, सकाळी 8 निघालो असेल, कारण 2 तास लागले म्हणजेच 8 नंतर जेव्हा 2 तास आपण त्यामध्ये प्लस करतो तेव्हा 10 वाजतात, बरोबर आहे. आता या ठिकाणी मी फक्त आपल्याला सांगितलं होतं की मी 10 पोहोचलेला आहे आणि मला पोहोचण्यासाठी 2 तास लागलेले आहेत, तर आपण सहजपणे सांगितलं की सर आपण 8 निघाले असतील, बरोबर आहे, म्हणजे 8 आणि 2 10 होतात, म्हणजे 10 मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. सेम टू सेम हा क्वेश्चन सेम त्याच प्रकारचा आहे की आपण 2:45 जर पोहोचला असाल आणि आपल्याला जर 4:12 म्हणजेच 4.5 तास, ओके, 4.5 तास आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की 1:12 म्हणजेच 4:30, ज्याला आपण 4.5 तास म्हणतो, 4.5 तास वेळ लागलेला आहे. आता फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एका वेळेमध्ये 4.5 तास प्लस करायचेत, 2:45 जर उत्तर आलं तर आपलं उत्तर योग्य आहे. या ठिकाणी आपण जर 4:30 प्लस केलात तर या ठिकाणी उत्तर काय येईल पहा, 9 आणि 4 किती होतात, 10 11 12 13, 13:30. दुपारचे 13 म्हणजेच 1:30 आपण किती वाजता पोहोचलो, 2:45 म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर आपण 10 4:30 मिसळू, ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला 14:30 मिळतील, म्हणजेच 14 म्हणजे 2, ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 14 म्हणजेच 2 म्हणजेच 2:30 आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत, हा पर्याय देखील चुकीचा असेल, व्यवस्थित लक्ष द्या. तर या ठिकाणी सकाळी 10:15 टाइम आहे, आपण यामध्ये देखील हे जे 4.5 तास आहेत ते आपण प्लस करून पाहणार आहोत, कारण आपल्याला या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने उत्तर काढायचं आहे. बघा, या ठिकाणी 45 आणि 10 4 14 होतात. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्यायचं, या ठिकाणी 14:45 होणार आहेत जर आपण 10:15 निघालो, तर 4.5 तास जेव्हा आपल्याला लागतील
तेव्हा आपण 2:15 म्हणजे 3:15 वाजता सॉरी या ठिकाणी 14:45 म्हणजे 3:15 वाजता आणि आपल्याला इथे देखील तोच वेळ दिलेला आहे. जर आपल्याला लक्षात येत नसेल तर 24 ताशी घड्याळीमधून 12 ताशी घड्याळीचे 12 वजा करा. ठीक आहे, बघा वेळ किती मिळणार आहे आपल्याला. 2 या ठिकाणी 45 होतील, सॉरी या ठिकाणी 45 होतील. ठीक आहे, म्हणजे आपलं जे फायनल आंसर आहे ते सकाळी 10:15 आम्ही निघालो असा त्याचा अर्थ होतो. हा प्रश्न समजला नसेल तर रिपीट पाहून समजून घेऊ शकता आपण. तर यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा की 45, 60 आणि 75 यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज आहे. या ठिकाणी आपण भागाकार पद्धतीने या तीन संख्यांचा मसावी आणि लसावी काढू. 45, 60 आणि 75 यांचा मसावी आणि लसावी काढू. मसावीसाठी सर्व संख्यांना भाग जाणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी 15 भाग देऊ. मोठ्यात मोठ्या संख्येने देखील आपण भाग देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मूळ संख्यांनीच भाग द्यावा असं काही या ठिकाणी अट नसते. फक्त सगळ्या संख्यांना म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांना भाग जाणं गरजेचं आहे. 15 × 3 = 45, 15 × 4 = 60 आणि 15 × 5 = 75 तिन्ही संख्यांना भाग गेलेला आहे. आणि या ठिकाणी आपण 3, 4, 5 भाग देऊ शकणार नाही, कारण 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपला मसावी निघालेला आहे 15. ठीक आहे, आता आपण लसावी काढू. लसावीसाठी अट माहिती आहे आपल्याला, कमीत कमी 2 संख्यांना तरी भाग गेला पाहिजे. परंतु या ठिकाणी 2 संख्यांना देखील भाग जात नाहीये, म्हणून काय करायचंय, लसावीसाठी या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, लसावीसाठी या सर्व संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 15 × 45, ठीक आहे, 45 × बघा 15 × 45 = 5 × 20. ओके, बघा 45 × 90 होतात आणि हा 10. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की लसावी आणि मसावीची बेरीज किती. तर या ठिकाणी आपल्याला मसावी 15 आणि लसावी 900 मिळालेला आहे. म्हणजेच 900 + 15 = 915 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 53 काय दिलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, की 8 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि 22.5 सेमी जाड अशा भिंतीकरिता किती विटा लागतील. जर प्रत्येक वीट 25 सेमी × 11.25 सेमी × 6 सेमी या मापाची असेल तर. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचं जे एकक आहे ते सारखं असलं पाहिजे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इथे मीटर दिलेलं आहे, इथं देखील मीटर दिलेलं आहे आणि बाकी सर्व ठिकाणी सेंटीमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सर्व जे एकक आहेत ती समान करून घ्यावी लागतील. 8 मीटर बरोबरच 800 सेमी असेल, कारण 1 मीटर बरोबर 100 सेमी असतात. बरोबर, या ठिकाणी 6 मीटर म्हणजेच 600 सेमी घ्यावं लागेल आपल्याला, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आपण सुरुवातीला जी भिंत आहे त्या भिंतीची लांबी उंची आणि जाडी या ठिकाणी गुणाकारात लिहू. 8 मीटरच्या ऐवजी आपण 800 लिहू, कारण सेंटीमीटरमध्ये केलेलं आहे. 6 च्या ठिकाणी 600, ठीक आहे, × 22.5 जशास तसे येतील, कारण ते अगोदरच सेमीमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर विटेची जी लांबी रुंदी जाडी आहे ती 25 × 11.25, ठीक आहे, × 6. तर या ठिकाणी 25 आपण भाग देऊ शकतो. 25 × 25, 25 × 3 = 75. ठीक आहे, 5 × 25 = 50, 6 × 6, 6 × 6, 6 × 6, 6 × 0, 0 × 0. ठीक आहे, या ठिकाणी दशांश कट करायचा असेल तर वर 2 0 या ठिकाणी लक्षात घ्या. या संख्येमध्ये दशांशानंतर 1 अंक आहे आणि छेदामध्ये दशांशानंतर 2 अंक आहेत. या ठिकाणी 1 अंक जास्तीच आहे. ठीक आहे, तर समान अंक करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 0 देऊ आणि दशांश स्थळ काढून टाकलं तरी चालेल. ओके, तर या ठिकाणी आपण 5 भाग देऊ शकतो. 5 × 2 = 10, ठीक आहे, उरला 1. 5 × 2 = 10, उरले 2. 5 × 5 = 25, बघा 5 × 20 या ठिकाणी 2 उरतील. 5 × 5 = 25, 5 × 0 = 0. पुन्हा 5 भाग देऊ आपण. 5 × 20 = 2, 5 × 5 = 25, 5 × 9 = 45, 5 × 0 = 0. ठीक आहे, 45 × 1 = 45 आणि 45 × 2 = 90. ओके, बघा या ठिकाणी छेदामध्ये एकही संख्या शिल्लक राहिलेली नाही. अंशामध्ये कोणत्या संख्या शिल्लक आहेत? 32 × 100 × 2. ओके, तर या ठिकाणी आपण 32 आणि 2 अगोदर गुणाकार करू, म्हणजे आपल्याला गुणाकार करायला सोपं जाईल. 32 × 2 = 64 होतात आणि × 100 म्हणजेच आपल्याला सुरुवातीला हे 64 लिहायचे आहेत आणि हे 2 0 या ठिकाणी लावा. तर आपल्याला या ठिकाणी किती विटा लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? 6400 विटा लागणार आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ओके,
या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 54 मध्ये काय सांगितलेलं आहे पहा की दर साल दर शेकडा 5% सरळ व्याजाने रुपये 1200 ची रक्कम किती वर्षात 1800 बनेल. तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जो दर आहे तो 5% आहे, मूळ रक्कम म्हणजे मुद्दल 1200 आहे आणि रास आहे 1800 रुपये. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला व्याज काढावं लागेल. ओके, जेव्हा रास दिलेली असेल तेव्हा राशीमधून म्हणजे 1800 मधून आपल्याला 1200 वजा करावे लागतील. ओके, हे जे 1800 रुपये आहेत ती रास आहे आणि 1200 रुपये मुद्दल आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे व्याज आहे ते किती मिळणार आहे, 600 रुपये मिळणार आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे पहा, या ठिकाणी किती वर्षात म्हणलंय म्हणजेच मुदत काढायची आहे. ओके, लक्षात घ्या मुदत काढायची आहे. 100 × व्याज म्हणजेच 100 × हे व्याज 600 रुपये आहे आणि छेदामध्ये या ठिकाणी काय द्यावं लागेल आपल्याला, मुदत सॉरी या ठिकाणी दर गुणिले मुद्दल लिहावी लागेल. मुद्दल आहे 1200 रुपये आणि दर या ठिकाणी आपल्याला 5% दिलेला आहे. व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं, या ठिकाणी छेदातले 2 आणि अंशातले 2 शून्य कट करा. 12 × 12 = 12 × 5 = 60, 12 × 0 = 0, 5 × 1 = 5 आणि 5 × 10 = 50 म्हणजेच 10 वर्ष ही मुदत असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहा की एक उद्यान 1500 मीटर लांब आणि 750 मीटर रुंद आहे. एका सायकलस्वाराला या उद्यानाला 4 फेरी मारावे लागतात. तसे 4.5 किलोमीटर गतीने त्याला किती वेळ लागेल. विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला वेळ विचारलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला काढावी लागणार आहे उद्यानाची परिमिती म्हणजेच आयताची परिमिती. तर या ठिकाणी आपण उद्यानाची परिमिती काढू. ठीक आहे, उद्यानाची परिमिती काढणार आहोत आपण. या ठिकाणी उद्यानाच्या परिमितीसाठी आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र वापरावं लागेल. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ठीक आहे, 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. या ठिकाणी 2 कंसामध्ये लांबी किती दिलेली आहे पहा, 1500. ठीक आहे, आणि रुंदी आहे 750. ओके, तर 2 कंसामध्ये 15 × 7 = 22 होतात आणि हे 50 म्हणजे 2250. ओके, 2250 × 2 करा. 2 × 0 = 0, 2 × 5 = 10, 0 × 7 = 1, 2 × 4 = 5, 2 × 4 म्हणजेच या ठिकाणी 4500 मीटर ही त्या उद्यानाची परिमिती आहे. आणि तो जो सायकलस्वार आहे तो त्या उद्यानाला म्हणजेच त्या उद्यानाला 4 फेरी मारत आहे. म्हणून या ठिकाणी 4 फेऱ्यांची एकूण परिमिती काढावी लागेल. हे 4 फेऱ्या आहेत हे लक्षात घ्या. 400, 400, 4×5 = 20, 0 × 8 = 2, 4×4 = 16, 16 × 2 = 18. या ठिकाणी हे जे 18000 आहेत ते मीटरमध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे जे मीटरमध्ये 18000 आपण काढलेले आहेत याला किलोमीटरमध्ये करण्यासाठी 1000 ने भाग द्या. ठीक आहे, हे 3 शून्य कटले आणि छेदातले 3 शून्य कटले तर या ठिकाणी 18 किलोमीटर हे अंतर निघणार आहे. तर या ठिकाणी ह्या 18 किलोमीटरला 4.5 किलोमीटर प्रति वेगाने भाग द्यावा लागेल. या ठिकाणी मीटरचं किलोमीटर करण्यामागचं एक कारण आहे, कारण वेग आपल्याला किलोमीटरमध्ये दिलेला आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर ह्या 18 किलोमीटरला 4.5 ने भाग देण्यासाठी आपल्याला दशांश कट करायचा असेल तर वर 1 शून्य वाढवावं लागेल. म्हणून आपण दशांश कट करून 1 शून्य वाढवू. ठीक आहे, 45 × 45 आणि 45 × 180 होतात म्हणजेच त्या सायकलस्वाराला ते पूर्ण अंतर कंप्लीट करण्यासाठी म्हणजे 4 फेरी मारण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो किती वेळ लागणार आहे, 4 तास वेळ लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा 56 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पहा की 140.5 × 0.01 = किती. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपली बौद्धिक क्षमता तपासण्यासाठी दिले जातात, कारण हा प्रश्न अतिशय सोपा आहे. विद्यार्थ्यांनी गुणाकार करण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण आपल्याला माहिती आहे की कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने जर गुणाकार केला तर शेवटी काय उत्तर येणार आहे, जे आहे तेच उत्तर येणार आहे. त्यामुळे आपण 1405 हे उत्तर जशास तसं लिहायचं आहे, कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही आहे यामध्ये. पण या ठिकाणी एक नियम लक्षात घ्या की गुणाकारामध्ये दशांशच्या नंतरची स्थळं मोजावी लागतात. तसं या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी 2 आहेत म्हणजे 1 आणि 2 किती झाले, 3 स्थळं झालेली आहेत. बरोबर आहे, तर आपल्याला उत्तरामध्ये उजवीकडून 3 अंक सोडून दशांश स्थळ देणं अतिशय महत्त्वाचं आहे. 1, 2, 3 आणि या ठिकाणी आपल्याला दशांश स्थळ द्यावं लागेल म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे ते किती असणार आहे, 1.405. ओके, त्यानंतरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे पहा की 3/8 / 5/3 + 1/6 = 5/8 आहे. ठीक आहे, आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला कंस सोडवावा लागेल पदावलीच्या नियमानुसार. त्यासाठी छेद समान करा,
गुणिले दोन, कारण इथे छेद सहा आहे म्हणजे याला सुद्धा आपल्याला सहा करावं लागेल. छेदाला जर दोनने गुणलं तर अंशाला देखील दोनने गुणायचं आहे, म्हणजेच तीन छेद आठ भागिले पाच दोन्ही दहा, ठीक आहे. छेदामध्ये सहा वजा एक छेद सहा अधिक पाच छेद आठ, ठीक आहे. तीन छेद आठ, या ठिकाणी दहातून एक गेला नऊ राहिले आणि सहाला सहा लिहावे लागतील, म्हणजेच नऊ छेदामध्ये सहा अधिक पाच छेद आठ. या ठिकाणी भागाकार अगोदर करावा लागेल, तीन छेद आठ भागाकाराचं गुणाकारात रूपांतर करा. जेव्हा गुणाकारात रूपांतर करतो तेव्हा जो छेद आहे तो अंशात जातो आणि अंश छेदात येतो, याला गुणाकार व्यस्त म्हटलं जातं. हे नियम लक्षात ठेवायचे आहेत. तीन एक तीन, तीन त्रिक नऊ, बेचोक आठ आणि बेत्रिक सहा, पुढं प्लस पाच छेद आठ आहेत, ठीक आहे. तीन एक तीन, तीन एक तीन कटले तर या ठिकाणी गुणाकारामध्ये काय शिल्लक आहे पहा, एक गुणिले एक म्हणजे एक आणि चार गुणिले एक म्हणजेच चार अधिक पाच छेदामध्ये आठ. याला छेद आठ करण्यासाठी दोनने गुणा, अंशाला देखील दोनने गुणावं लागेल. बे एक बे, चार दोन आठ अधिक पाच छेदामध्ये आठ, छेद समान झालेला आहे, पाच आणि दोन सात होतात आणि छेदामध्ये आठ, म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय असणार विद्यार्थी मित्रांनो, सात छेदामध्ये आठ. त्यानंतरचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहा, शून्य दशांश नऊ भागिले कंसात शून्य दशांश तीन गुणिले शून्य दशांश तीनचे मूल्य आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला कंस सोडवणार आहोत. शून्य दशांश नऊ या ठिकाणी भागिले आहे, बघा या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर तीन त्रिक नऊ, दशांशानंतर एक अंक आहे, इथे देखील दशांशानंतर दोन अंक आहे, एक अंक आहे, एक आणि एक दोन होतात, बरोबर आहे. तर गुणाकारामध्ये उजवीकडून दोन अंक सोडावे लागतील, एक दोन आणि दशांश देऊन शून्य घ्या, ठीक आहे. तर या ठिकाणी शून्य दशांश नऊ हे भागिले शून्य दशांश शून्य नऊ, या ठिकाणी जर दशांश काढायचा असेल तर दशांशानंतरचे अंक सारखे करून घ्यावे लागतात, म्हणून आपण दशांश काढण्यासाठी छेदामध्ये दोन अंक आहेत, अंशात एक अंक आहे, वर एक शून्य वाढवू आपण, म्हणजेच नव्वद आणि छेदामध्ये नऊ राहतील, कारण दशांश निघून गेल्यानंतर या शून्याला काहीही किंमत उरत नाही, ठीक आहे. नऊ एक नऊ, नऊ एक नऊ आणि नऊ शून्य शून्य, म्हणजेच या प्रश्नाचं जे मूल्य आहे ते किती असणार आहे, दहा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकोणसाठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, की जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल आणि सी ही संख्या 150% 5% जास्त असेल तर बी बरोबर किती. प्रश्न अगदी सोपा आहे, प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की सी ही संख्या 150% 5% जास्त आहे, तर आपण या ठिकाणी सी ही संख्या कोणती आहे ते काढू. त्यासाठी 150 आपल्याला 5% काढावे लागतील, हे लक्षात घ्या. एक एक शून्य कट करा, पाच एक पाच, पाच दोन्ही दहा, बे साती चौदा, उरला एक दशांश घ्या, शून्य घ्या, बे पंचे दहा, म्हणजे 7.5. या ठिकाणी सी बरोबर 150% 5% जास्त म्हणलेलं आहे, म्हणून या ठिकाणी सात, ओके, या ठिकाणी 7.5 वर काही नाही, म्हणजे दशांश घेऊन शून्य घ्या, प्लस करावे लागतील कारण संख्या मोठी आहे, 150% 5% मोठी आहे, म्हणून आपण या ठिकाणी 150 चे 5% काढून त्यामध्ये प्लस केलेले आहेत, म्हणजे सी ही संख्या किती असणार आहे, 157.5 असणार आहे. आणि बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान आहे, तर आपल्याला 157, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला बी ही संख्या काढत असताना 157 किती, 157.5, ठीक आहे, 157.5 10% काढावे लागतील, हे लक्षात घ्या, ओके. तर या ठिकाणी 10 × 1 = 10 आणि 10 × 10 = 100, ओके, बघा 157.5 × 10. तर या ठिकाणी दशांश कट करण्यासाठी खाली एक शून्य वाढवा आणि जेव्हा आपण खाली 100 घेतो तेव्हा वरचं जेव्हा उत्तर लिहायचं आहे तेव्हा आपल्याला जशास तसं लिहायचं आहे आणि छेदामध्ये एकच्या पुढं दोन शून्य आहेत म्हणून दोन अंक सोडून दशांश द्या. तर या ठिकाणी 15.75 हे 157.5 10% निघालेले आहेत आणि बी ही संख्या जी आहे ती सीपेक्षा 10% लहान आहे असं सांगितलेलं आहे आणि सी किती निघालेली होती, 157.5 निघाली होती आणि या 157.5 आपण 10% काढलेले आहेत, 15.75. आता ही संख्या बी ही संख्या लहान असल्यामुळे या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल, 15.75 वजा करा, वर काय ना म्हणजे शून्य घ्या,
ठीक आहे, इथे 4 राहतील, 10तून 5 गेले 5 राहिले, 4तून 7 जात नाहीत, हातचा घ्या, 14तून 7 गेले 7 राहिले, ओके, इथे 6 राहतील, दशांश खाली दशांश घ्या, 6तून 5 गेला 1 राहिला, 5तून 1 गेले 4 राहिले, ओके, आणि हा 1 आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बी ही संख्या किती मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 141.75 आणि हेच आपलं फायनल आंसर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 मधील म्हणजेच गणित भागातील हा शेवटचा प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 60. पण त्या अगोदर जर आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ म्हणजेच आपल्याला प्रश्न क्रमांक 41 पासून 60 पर्यंतचे सर्व प्रश्न जर समजले असतील तर आपण हा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा, कारण त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील त्याची मदत होणार आहे. 2021 मध्ये जी आपली नवोदयची मेन एग्जाम होणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे म्हणजे 2020 ची जी पूर्ण संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे 41 ते 60 पर्यंतच्या प्रश्नांची ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यासाठी आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी शेवटचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पहा की कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या यातील फरक किती. या ठिकाणी कमाल म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या आणि किमान म्हणजे लहानात लहान संख्या. विद्यार्थी मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या काढायची आहे, 7 अंकी काढायचे आहे, तर 7 वेळेस 9 लिहावे लागतील, ठीक आहे, ओके. प्रश्न अगदी सोपा आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजेच कमाल 7 अंकी संख्या आपण लिहिलेली आहे, किमान म्हणजेच लहानात लहान संख्या आणि 4 अंकी काढायचे तर 3 शून्य द्या आणि 1 लिहा. बघा या ठिकाणी 4 अंकी संख्या झालेली आहे, आपण फरक म्हणजेच वजाबाकी करायचे, 9 9 9 या ठिकाणी 8 राहतील, ठीक आहे, या ठिकाणी 9 राहतील, 9 आणि 9, 99,98,999 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. अशा प्रकारे आपण विभाग 2 मधील म्हणजेच गणित भागातील प्रश्न क्रमांक 41 ते 60 पर्यंतचे सर्व प्रश्न अगदी सविस्तरपणे घेतलेले आहेत.